सिल्लोड तालुक्यातील हट्टी परिसरात केळणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर शुक्रवारी रात्री अजिंठा पोलिसांनी पकडून मुद्देमाल जप्त करत कारवाई केली केळणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीसह अजिंठा पोलिसांनी सिल्लोड तालुक्यातील हट्टी परिसरामध्ये शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमाराला सापळा रचून जप्त केला आहे पोलिसांना पाहताच ट्रॅक्टर चालक फरार होण्यास यशस्वी झाला असला तरी सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचं ट्रॅक्टर ट्रॉलीसह सहा हजाराची वाळू असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय केळणा नदीतून अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीधर ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार राजू राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबल अक्रम पठाण श्री सोनवणे आदींनी हट्टी तालुका सिल्लोड येथे मध्यरात्रीच्या सापळा रचून एक महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर पकडला पोलिसांना पाहताच ट्रॅक्टर चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीच्या ट्रॅक्टर ट्रॉलीसह सहा हजाराची वाळू असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे वृत्तप्रतिनिधी उल्हास सेजवळ अजिंठा